व्हाईट कलरचा ड्रेस घातलेला आहे. सकाळपासून बऱ्याचशा गोष्टी झाल्या, बट ब्लॉग मी आता सुरू करते रात्रीचा, कारण आत्ता आम्ही निघालो आहोत कालिकेला यात्रेला. ताई मी ऋतुस्वरा, तर आता तयारी वगैरे तर झालेली आहे. ताईची तयारी होती ऋतुजी, त्याच्यामुळे म्हटलं माझं एक काम करून घेऊ. इथे काय लागलं आहे, तयारी तर माझी झालेली आहे. तुम्हाला दाखवते माझं काय काम चालू आहे आणि मग आपण जाऊ यात्रे. सो हे मी काही हेल्दी सीड्स मागवलेले आहेत, यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी सांगते. पम्पकिन सीड्स म्हणजे आपल्या भोपळ्याच्या बिया ज्या असतात त्या आहे. त्यानंतर चिया सीड आहे जे वेट लॉससाठी एकदम गुणकारी ठरतं. त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया, आपण लहानपणी बऱ्याचशा अशा ताज्या फुलांच्या बिया काढून खाल्ल्या असतील. आणि फ्लेक्स सीड म्हणजे जवस, तर या सगळ्या पौष्टिक गोष्टी मागवलेल्या आहेत. तर म्हटलं चला जाता जाता, मी नवीन हे आणलेले आहेत, पम्पकिन सीड्स, चिया सीड, परत सनफ्लावर सीड आणि फ्लेक्स सीड म्हणजे आपली जवस. तर ते सगळं थोडंसं गरम करून ठेवलेलं आहे, त्यांना थोडंसं असं एकदम स्लाइटली गरम करून एकत्र करून ठेवले. रोज एक चमचा खायला खूप पौष्टिक असतं हे. तर बरेच दिवस म्हणजे आता कसं नवीन नवीन गोष्टी माहिती पडत आहेत, तर मग आणायला काही हरकत नाही आहे. तर या बिया आहेत आणि फळांच्या म्हणजे सनफ्लावरची आहे ही, ही दिसते ना सनफ्लावरची बी, सूर्यफुलाची बी, ही पम्पकिन सीड आहे, भोपळ्याची बी, त्याच्यानंतर हे जवस तर सगळ्यांना माहितीच आहे. आणि एकदम बारीक बारीक आहे चिया सीड आहे त्याच्या, जे वेट लॉससाठी खूप छान असतं आणि पौष्टिक पण असं हे छोटेसे सीड. तर त्यांना मी आत्ताच कढईमध्ये गरम करून सगळं ठेवलेलं आहे, म्हणजे म्हटलं येईपर्यंत ते छान गार होईल, मग बरणीत भरून ठेवेल. सो असं हे काम चालू होतं, रोज एक चमचा खायचं, हे खूप पौष्टिक असतं. सो ते काम केलेलं आहे आणि आता त्यांची तयारी झाली की आम्ही निघू कालिकेला. डिरेक्टली तुम्हाला भेटेल तिकडेच. आता तिकडे खूप गर्दी गोंधळ असणार आहे, किती ब्लॉग करायला जमते माहिती नाही. मी मागच्या वर्षीही त्याचा ब्लॉग केला होता, छानसा नसेल पाहिला तर पाहून घ्या जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील ते. आणि सबस्क्राईब करायला विसरत असाल तर प्लीज विसरू नका, सबस्क्राईब करा. मी छान छान प्रयत्न करते तुमच्यासाठी छान छान ब्लॉग्स आणण्याचा, सो नक्की सबस्क्राईब करा. सो नाशिकमधील जो बॉम्बे नाका आहे किंवा मुंबई महामार्ग असं काही म्हणतात त्याला, बस स्टँड जिथे आहे त्याच्याजवळच कालिका मातेचं मंदिर आहे. तर तिथेही यात्रा भरते, दरवर्षीच ही यात्रा असते. आणि जाता जातात आम्हाला यांचंसुद्धा दर्शन झालं, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या मूर्तीचंसुद्धा दर्शन झालं. तिकडेही जाणं झालं नव्हतं, रिक्षातूनच बघितलं आम्ही. आणि फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. खरं तर यात्रा ही दरवर्षी सेमच असते, तेच आकाश पाळणे, त्याच सगळ्या वस्तू असतात आणि काही अशा बालपणीच्याच वस्तू असतात. नवीन असं फॅन्सी तिथे काहीच नसतं. बालपणी आपल्याला जे म्हणजे आपल्या बालपणी जे भेटायच्या त्याच काही छोट्या मोठ्या साध्याशाच गोष्टी असतात. बट काय माहिती का, दरवर्षी यात्रेचं अट्रॅक्शन हे नव्याने म्हणजे असतंच. तर आम्हीही आलेलो आहोत आणि खास करून आम्हाला या कब्बशी किंवा तो डिस्को डान्स आहे त्यामध्ये बसायचं होतं. बट त्याच्या आधीच आम्ही एक गोष्ट केली, म्हणजे एक क्रॉसवालं जे आकाश पाळणा किंवा छोटीशी राईड होती ना, तर त्यामध्ये बसलो. आणि त्यामध्ये बसल्यावर ताईंची आणि माझी हवा टाईट झाली, त्याच्यामुळे आम्ही तर नंतर कशातच नाही बसलो. स्वरा आणि ऋतूनंतर मोठा, सगळ्यात मोठा जो आकाश पाळणा आहे ना जायंट व्हील, तर त्यामध्ये बसल्या त्या डेअरिंग करून. स्वरा पण बसली पहिल्यांदा, मला वाटलं ती घाबरेल पण नाही. मी यामध्ये बसली, हे जे दिसते ना गोल गोल क्रॉसमध्ये फिरते, बापरे त्याच्यात बसूनच माझी तर हवा टाईट झाली. नंतर कशातच आम्ही राईडमध्ये बसलो नाही, ते कब्बशी सुद्धा राहून गेली, इतकी भीती वाटली. आणि या दोघी मस्तपैकी त्यांनी एन्जॉय केला आणि लास्टला मग आम्ही काही खाऊन पिऊन बाहेर पडलेलो आहोत. सो तुम्ही पहा, एन्जॉय करा आणि अजूनही यात्रा बाकी आहे. सो नक्कीच जा आणि तुम्हीही आनंद घेऊन या.